एनडीएमध्ये आता ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल एनडीए मध्ये आता ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय सामनाचे कार्यकारी संपादक ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची आवाज कोणाचा पॉडकास्ट मध्ये मुलाखत घेतली या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजता प्रसारित झाला असून दुसरा भाग हा उद्या सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रसारित होईल अठरा जुलै रोजी बंगळुरू विरोधी पक्षांची बैठक झाली विरोधकांच्या आघाडीला इंडिया नाव देण्यात आहे एनडीए असे एनडीएच्या बैठकीला छत्तीस पक्ष उपस्थित होते यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की बऱ्याच वर्षांनंतर या देशात एनडीए नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची इंडिया नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या ठेवणीला आणि छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली खरं म्हणजे छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीये त्यांच्या एन मध्ये आता ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर या देशात नावा इंडिया नावाचं काहीतरी बा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त सगळे राजकारणी आहोत त्यांची इंडिया नावाची एक आपण आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांना एकदम आठवणीतल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या ठेवणीतल्या आणि छत्तीस पक्षांची एक जेवणावर त्यांनी घातली खरं म्हणजे छत्तीस जणांची गरज नाही त्यांच्या एनडीएमध्ये मध्ये आता ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय तीनच पक्ष मजबूत आहेत बाकी पक्ष राहिलेत कुठे काय काय पक्षांचे तर एकही एक खासदार नाही शिवसेना तर नाहीच आहे सगळे गद्दार तिकडे गेलेले आहेत तर ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय तीनच पक्ष एनडीए मध्ये आता शिल्लक राहिलेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई